अदिराने इंट्रो तर करून दिलेलाच आहे, तर चला आज आपण बनवणार आहे मटकी चाट। त्यासाठी मी एक वाटी मटकी घेतली होती, ती स्वच्छ धुवून सकाळी भिजायला टाकली 10 वाजता वगैरे। 5 ते 6 तास मी भिजत ठेवली। त्यानंतर मटकी आपल्याला कापडामध्ये एका बांधून ठेवायची आहे, कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याला मोड खूप छान येतात। तर मी एका कापडमध्ये बांधून ठेवली होती, दुसऱ्या दिवशी खूप छान मस्त असे मोड आले होते मटकीला। तर चला इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्या पातेल्यात 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावर ह्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकायची आहे। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही बनवू शकता, त्याप्रमाणे मटकी घ्या। आणि मटकी पूर्णपणे आपल्याला शिजवायची नाही आहे, 70% मटकी शिजवायची आहे। ह्या प्रकारे बघा, मटकी चाट एकदा नक्की बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी होते। तुम्ही सायंकाळच्या स्नॅक्सला पण खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण खाऊ शकता। खूप छान झाली होती, एकदा नक्की बनवून बघा, अशा प्रकारे ट्राय करा। आणि हे बघा, मटकी इथे आपली शिजलेली आहे, आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला। चाळणीच्या खाली एखादं काही भांडं ठेवा, जे आपण मटकी त्याच्यात टाकू तर ते पाणी त्या भांड्यात पडेल। थोडं सांभाळून, कारण मटकी गरम असते। ह्या प्रकारे मटकी थोडीशी थंड व्हायला ठेवा, गरम गरम करू नका, हाताला भाजेल वगैरे। त्यामुळे मी थोड्या वेळ 5 मिनटं अशी ठेवली होती मटकी। बघा इथे अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे आपल्याला, पूर्ण शिजवायची नाही आहे। ह्याच्यामध्ये मी थोडेसे हरभऱ्याचे दाणे पण टाकले होते, म्हणजे चण्याचे दाणे पण टाकले होते, चणे टाकले होते। आता इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटमध्ये मी आधी घेणार आहे मटकी। आपण जे शिजवलेली मटकी घेतली होती ती घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घ्या किंवा बनवा अशा प्रकारे। आता ह्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला थोडासा चाट मसाला। हे बघा, थोडा चाट मसाला टाकायचा आहे। आपण मटकी शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे चाट मसाला थोडं कमी वापरा, कारण त्याच्यात पण मीठ असते। आता ह्यानंतर टाकलंय मी भाजलेलं जिऱ्याची पूड। आता थोडासा टाकणार आहे बारीक कांदा, बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो। ह्याच्यावर थोडंसं परत आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं जिरे पावडर टाकायचं आहे। मी इथे ही लाल मिरची आणि थोडंसं किंचित मीठ टाकला, पण त्याचा व्हिडिओ शूट करायला विसरले, त्यामुळे तुम्ही न विसरता टाका। त्यानंतर टाकले थोडेसे पुदिन्याची पाने बारीक कट करून घेतलेली, त्यानंतर टाकलं कोथिंबीर आणि त्यानंतर टाकलं आहे निंबू। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर भरपूर अशी बारीक शेव टाका, बारीक शेव तर हवीच चाटमध्ये, खूप टेस्टी लागते बारीक शेव टाकल्याने। आणि तुमच्याकडे खारी बुंदी वगैरे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता, तिखट बुंदी, खारी बुंदी। ह्या प्रकारे चाट नक्की बनवून बघा, खूप सुंदर झाली होती। आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।